नमस्कार, मी तेजराज डीके, टीडीके चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण दिल्लीमधील घटना पाहणार आहोत. आता दिल्लीमध्ये दयालपूर आहे, त्या दयालपूरमध्येच एक गल्ली नंबर 3 आहे. त्या गल्ली नंबर 3मध्येच एक कुटुंब वास्तव्याला आहे. मग त्या कुटुंबाचं नाव राजकुमार, त्याच्या पत्नीचं नाव आहे बटिया देवी. त्यांना 4 मुलं आहेत, थोरल्या 3 मुली आहेत आणि सर्वात लहान 4 नंबरचा हा मुलगा आहे, ज्याचं की नाव आहे राजेश्वर आणि त्याचं वय 25 आहे. मग आता तारीख आहे 19 एप्रिल 2014. मग आता ह्या दिवशी काय होतं, तो जो राजकुमार आहे, आता बघा त्यांचा उदरनिर्वाह, आता त्या राजकुमारचा छोटासा कारखानासुद्धा आहे कपडे छपाईचा, मग त्याच्यावर सर्व काही त्याचा उदरनिर्वाह चालत असतो. मग ह्या तारखेला आता राजकुमार नेहमीप्रमाणे त्याच्या कारखान्यावर गेलेला आहे. तो राजेश्वर त्याचा जो मुलगा आहे तोसुद्धा त्याच्या कामावर गेलेला आहे रोजच्याप्रमाणे. मग आता त्याची जी पत्नी आहे बटिया देवी आणि तिची जी 3 मुली आहेत त्या त्यांच्याच एका पाहुण्याच्या घरी कार्यक्रमानिमित्त गेलेल्या आहेत. म्हणजे कोणाचं तरी लग्न असतं म्हणून लग्नाला त्या गेलेल्या असतात. पण आता बापलेक, फक्त हे दोघं बापलेकच घरी असतात. मग आता नेहमीप्रमाणे संध्याकाळी तो जो राजकुमार आहे तो घरी येतो. मग आता घरी आल्यानंतर आता मुलगा ज्या टाईमला यायला पाहिजेत, मुलगा त्या टाईमला येत नाही. मग आता राजकुमारला वाटतं की अरे मुलाला का उशीर झाला आपल्या, म्हणून तो काय करतो, सरळ आता त्याला फोन लावतो त्याच्या मोबाईल नंबरवर. पण त्याचा फोन मोबाईल स्विच ऑफ येत असतो. मग आता थोडा वेळ थांबतो. मग अशातच आता अख्खी रात्र निघून जाते, सकाळ होते, दुसरा दिवस उगवतो, तरीही तो राजेश्वर घरी येत नाही. मग आता हा राजकुमार एवढं म्हणजे घाबरलेला असतो की एवढं त्याला टेन्शन होतं की त्याला वाटतं की अरे आपला मुलगा कुठं गेला असावा, काल सकाळी कामावर गेलेला आहे, आणखीन कसा नाही आला तो, आणि त्याचा मोबाईलसुद्धा स्विच ऑफ येतो आहे. म्हणून तो काय करतो, आता सरळ त्याच्या पत्नीला फोन करतो, त्या बटई देवीला. मग आता तिला फोन करून सर्व काही सांगतो की आपला मुलगा असा असा काल सकाळी कामावर गेलेला आहे, आणखीन अद्यापही आलेला नाही, त्याला फोन लावला तरी त्याचा मोबाईल स्विच ऑफ येतो आहे. मग आता काय करायचं. मग ती बटिया जी देवी आहे ती काय म्हणते, ती म्हणते की हे बघा आता मी जे इथलं लग्न जे काय आहे ते आता सर्व काय सोडून मी ताबडतोब घरी येते, आता घरी आल्यानंतर बघू काय करायचं ते. मग आता ती जी बटिया देवी आहे त्या राजकुमारची बायको होती, तर तिच्या 3 मुलींना घेते आणि घरी येते ताबडतोब. आता घरी आल्यानंतर हे दोघं काय करतात नवरा बायको, मग आता त्या राजेश्वरचा शोध घ्यायला सुरू करतात. मग त्याच्या मित्रांकडं इकडं तिकडं पाहुण्या रावळ्यांकडं जातात, सगळीकडं चौकशी करतात, पण त्याचा कुठंही पत्ता लागत नाही. मग याच्यामध्ये 4 दिवसाचा कालावधी निघून जातो, तरी तो राजेश्वर घरीसुद्धा येत नाही किंवा यांनासुद्धा सापडत नाही किंवा कुठूनही त्याची कसलीही माहिती यांना मिळत नाही. म्हणून आता हे सर्व काय करतात, आता तिथली जी पोलीस चौकी आहे हजुरी खास पोलीस चौकी, त्या हजुरी खास पोलीस चौकीमध्ये जातात आणि सरळ मिसिंगची कंप्लेंट दाखल करतात. मग पोलीस त्यांच्याकडून फोटो वगैरे घेतात, सर्व वर्णन वगैरे लिहून घेतात आणि त्यांना आश्वासन देतात की लवकरात लवकर आम्ही तुमच्या मुलाचा शोध लावून तुम्हाला लवकरात लवकर कळवण्यात येईल, तर तुम्ही निश्चिंत व्हा. आता हे घरी येतात. मग आता घरी आल्यानंतर यांच्या परीने हे सुद्धा शोध घेत असतात, तिकडं पोलिसांचा सुद्धा शोध चालू आहे. मग याच्यामध्येच 6 दिवसाचा कालावधी जातो. बघा आता तो गायब झालेला आहे 19 एप्रिलला, यांनी कंप्लेंट दाखल केलेली असते 23 एप्रिलला. मग आता 6 दिवसाचा कालावधी गेल्यानंतर आता तारीख येते 29 एप्रिल 2014. मग आता ह्या राजकुमारला एक म्हणजे उडत उडत त्याच्या कानावर अशी एक खबर येते की तिथलं जी आता तिथे एक लोणी नावाचं गाव आहे, त्या गावात एक लोणी पोलीस चौकी आहे, त्या पोलीस म्हणजे तिथल्या चौकीच्या पोलिसांना एक मृतदेह सापडलेला असतो अशी खबर त्या राजकुमारला कळते. मग तो काय करतो, तडक म्हणजे त्याला एक संशय येतो की अरे आपलासुद्धा मुलगा गायब आहे, ह्या चौकीला एक मृतदेहसुद्धा सापडलेला आहे आणि आपला मुलगा त्या लोणी परिसरातच कामालासुद्धा जात होता. मग आता तो काय करतो, त्याची जी बायको आहे बटिया देवी तिला सोबत घेतो आणि तडक लोणी पोलीस चौकी गाठतो आणि तिथं गेल्यानंतर पोलिसांना सांगतो की साहेब आम्ही असं ऐकलेलं आहे की तुम्हाला एक मृतदेह सापडला आहे. पोलीस म्हणतात हो खरं आहे. मग तो सांगतो की साहेब आमचा जो मुलगा आहे राजेश्वर नावाचा 25 वय आहे त्याचं, तोसुद्धा 19 एप्रिलपासून गायब झालेला आहे, आम्ही मिसिंगची कंप्लेंटसुद्धा दाखल केलेली आहे हजुरी खास पोलीस चौकीला, तर आम्हाला जर तुम्ही त्याची डेड बॉडी दाखवली तर आमची बरीच मदत होईल, म्हणजे आम्हाला कळेल तरी तो आमचाच मुलगा आहे का कोण आहे म्हणून. मग पोलीस त्यांना म्हणतात की हे बघा आता त्याची डेड बॉडी तर तुम्हाला दाखवता येणार नाही, कारण त्याची बॉडी ज्यावेळेस आमच्या म्हणजे आम्हाला सापडली त्यावेळेस ते अक्षरशः सडून गेले होते, अक्षरशः किडे पडले होते आणि वास उठला होता. म्हणून आम्ही काय केलं की त्याची आता ओळख पडत नाही किंवा कोणी म्हणजे येत नाही म्हणून 3-4 दिवस वाढ बघितली आम्ही त्याचा अंत्यविधी उरकून टाकलेला आहे. पण आमच्याकडं त्याचे काही फोटो काढलेले आहेत, त्याचे कपडेसुद्धा आहेत आमच्याकडे, बघा ते आम्ही तुम्हाला दाखवतो त्याच्या म्हणजे त्या ह्याच्यातून जर ओळख पडली तर बघा म्हणतात. मग आता पोलीस काय करतात, त्यांना कपडे दाखवतात, सर्व काही फोटो दाखवतात. मग आता ते फोटो बघितल्यानंतर कपडे बघितल्यानंतर ते दोघं नवर बायको एवढे काही जोरजोरात रडायला सुरू करतात की त्याच्यातूनच पोलिसांच्या लक्षात असं येतं की अरे हा राजेश्वर नक्कीच यांचाच मुलगा असला पाहिजेत. मग चला आता पोलिसांना असं वाटतं की चला
ओळख तर पटलेली आहे, मृतदेहाची ओळख पटलेली आहे आता. म्हणून ते काय करतात, आता रितसर त्या राजकुमारकडून फिर्याद नोंदवून घेतात, म्हणजे कुणी मारलं असावं, का मारलं असावं, असं अज्ञातांच्या विरोधात, अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात फिर्याद नोंदवून घेतात. आणि आता त्यांच्या चौकशीला पोलीस सुरू करतात. मग आता बघा, तो जो मृतदेह पोलिसांना सापडलेला तो कसा सापडलेला असतो, तर त्या लोणीमध्येच आता एक प्रदीप नावाचा तरुण राहत असतो आणि त्याचं जे घर आहे त्यांनी भाडेकरूला दिलेलं असतं. म्हणून तो अचानकच 23 तारखेला 23 एप्रिल 2014 दिवशी त्याच्या घरी सहज गेलेला असतो एक भाडेकरूला भेटण्यासाठी. म्हणून पण तिथं गेल्यानंतर त्याला असं कळतं की भाडेकरू तर घरात नाहीत आणि लॉकसुद्धा लावलेला आहे घराला. पण त्याला तिथं दुर्गंधी कसली तरी येत असते, त्याला असं वाटतं की अरे कसलं तरी जनावर वगैरे मरून पडलेलं असावं. आणि भाडेकरू कुठं गेलेले आपल्याला न सांगता गेलेले आहेत, म्हणजे तो फोन सुद्धा लावतो त्या भाडेकरूला पण त्यांचा फोन कसलाही लागत नाही. म्हणून तो आता तडक काय करतो, त्याला कसला तरी संशय येतो म्हणून आणि वास पण असा दुर्गंधी सुटलेली असते घाण की तो तडक पोलिसांना फोन लावतो आणि पोलिसांना सांगतो की असं असं माझं घर आहे, तिथं मी भाडेकरू ठेवलेले होते पण भाडेकरू तिथं नसून घराला लॉक लावलेलं आहे आणि तिथं कसला तरी वास येतो आहे घाण, जनावर मेल्यासारखा किंवा असाच, म्हणजे अशा प्रकारचाच वास येतो, एक उघरट वास येतो. मग पोलिसांना सुद्धा वाटतं की अरे काहीतरी गंभीर बाब असली पाहिजे. म्हणून पोलीस काय करतात, तडक त्या तिथं जातात, त्याच्या घरी जातात. ज्यावेळेस आता घरी जातात त्यावेळेस पोलिसांना सुद्धा अक्षरशः भप्पा येत होतं. मग आता पोलीस काय करतात, त्या घराचं लॉक वगैरे तोडतात आणि आतमध्ये ज्यावेळेस जाऊन बघतात तर त्यावेळेस पोलिसांना तिथं त्या राजेश्वरचा मृतदेह दिसतो. आणि तो मृतदेह दिसल्यानंतर अक्षरशः सडलेला असतो, एकदम म्हणजे कुजलेला असतो, किडे पडलेले असतात, वास सुटलेला असतो. मग त्याचा गळा दाबूनच त्याला मारलेला असावा असं काही पोलिसांना वाटतं, कारण त्याच्या अंगावर कसल्याही खानाखुणा नसतात किंवा सडल्यामुळे काही असं पोलिसांच्या निष्कर्षात म्हणजे जाणवत नाही पोलिसांना. मग पोलीस तिथला पंचनामा वगैरे करून त्याचा मृतदेह ताब्यात घेतात, शवविच्छेदनासाठी पाठवतात आणि नंतर त्याचा अंत्यविधी 2-4 दिवसानंतर उरकून टाकतात. असं काय त्या राजेश्वरीचा पोलिसांना मृतदेह सापडलेला असतो. मग आता पोलीस काय करतात, तर तो जो प्रदीप आहे त्या घरचा मालक, मग त्याच्याकडे चौकशी करायला सुरू करतात. म्हणतात की त्या इथं कोण राहिला, तर तो सांगतो इथं नीरज आणि अनिता हे दोघं नवर बायको इथं राहिला होते आणि त्यांना 3 मुलंसुद्धा होते. मग पोलीस त्याच्याकडून मोबाईल नंबर घेतात, त्याला विचारतात की तुला माहिती आहे का ते कुठल्या गावचे आहेत किंवा कुठून आले होते तुझ्याकडे, तर तो म्हणतो की मला त्यांच्याबद्दल काही माहीत नाही पण माझ्याकडे त्यांचा मोबाईल नंबर आहे. मग पोलीस त्याला विचारतात की म्हणजे कुणाच्या ओळखीतून आले होते का, कसे आले होते. मग तो सांगतो साहेब माझ्याकडे तर मोबाईल नंबर आहेत. मग पोलीस त्याच्याकडून मोबाईल नंबर घेतात, मग त्याला फोन लावायचा प्रयत्न करतात पण फोन लागत नाही, त्याचा फोन स्विच ऑफ येत असतो त्या नीरजचा. मग आता तो पोलिसांना दुसरी गोष्ट अशी सांगतो की साहेब हा माझ्याकडं एक श्यामवीर नावाचा माझा मित्र आहे, हा त्याच्या ओळखीतून माझ्याकडे आला होता. मग आता हा श्यामवीर कुठं, मग आता तो सांगायला सुरू करतो की हा जो श्यामवीर आहे तो गाझियाबादच्या राजनगरमधला राहणारा रहिवासी आहे आणि बहुतेक नीरजसुद्धा तिथंच आसपास कुठेतरी राहत असावा. मग आता हे सर्व केल्यानंतर पोलीस काय करतात, तर त्या श्यामवीरच्या घरी जातात. पण तिथं गेल्यानंतर तो श्यामवीरसुद्धा त्यांना भेट, मग बघा आता पोलीस त्याला विचारतात की तुला माहिती आहे का नीरज कुठं राहिला आहे, तर तो श्यामवीर सांगतो पोलिसांना की हो साहेब मला माहिती आहे तो राहायला कुठं आहे ते, तो उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये राहणारा रहिवासी आहे म्हणून. मग आता पोलीस काय करतात, त्या श्यामवीरकडून त्याचा सर्व काही पत्ता घेतात आणि त्या फिरोजाबादला जातात, त्याच्या घरी जातात त्या नीरजच्या. पण तिथं गेल्यानंतर पोलिसांना असं कळतं की तो इथं आला होता, बायकोला मुलांना घेऊन आला होता पण लगेच तो इथून निघून गेला. तर कुठं गेला, का गेला, काही काही माहीत नसतं घरच्यांनासुद्धा. मग आता पोलीस काय करतात, परत त्याच्या मोबाईलवर सारखं फोन म्हणजे लावायचा प्रयत्न करतात, सारखं फोन लावत असतात. पोलिसांना अशा म्हणजे अशा असते की याचा फोन कधी ना कधी चालू होईल म्हणून, पण त्याचा फोन स्विच ऑफ असतो, तो काही फोन चालू करत नाही. आता पोलीस काय करतात, वाट बघतात, त्याचा फोन सर्वेलन्सवर टाकतात आणि आता वाट बघतात त्याचा फोन चालू होण्याची. मग आता दिवसावर दिवस जातात, हप्त्यावर हप्ते जातात. मग आता जवळजवळ 2.5 महिन्यांचा कालावधी लोटतो. आता 2.5 महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर अचानकच त्या नीरजचा फोन चालू होतो आणि सिम कार्ड बदललेलं असतं. मग आता त्याचा फोन चालू झाल्यानंतर तो एका विशिष्ट नंबरवर फोन करतो आणि काहीतरी गप्पा मारतो. मग आता पोलिसांना लगेच कळतं, कारण पोलिसांनी त्याचा फोन सर्वेलन्सवर टाकलेला असतो म्हणून पोलिसांना लगेच कळतं की याचा फोन चालू झालेला म्हणून. मग आता पोलीस काय करतात, त्याचा फोन बंद झाल्यानंतर आता मोबाईल कंपनीकडून लगेच सर्व काही डाटा मागून घेतात की यांनी फोन कुठं केला होता म्हणून. ज्या नंबरवर फोन केलेला असतो त्यांनी त्या नंबरची सर्व डिटेल्स काढतात. मग त्या डिटेल्समध्ये पोलिसांना सर्व माहिती मिळते, पत्ता मिळतो, नाव कळतं. मग त्यांनी जे फोन केलेला असतो तो फोन त्यांनी एका सुनीताचा नावाच्या महिलेला केलेला असतो.
मग तिच्या पत्त्यावर पोलीस जातात, तिला विचारतात की तुला असा असा फोन आला होता का त्या नीरजचा, तर ती सुनीता म्हणते हो मला फोन आला होता पण नीरजने नव्हता केला तर त्याच्या बायकोने केला होता, त्या अनिताने, आणि तिने फोन केला होता म्हणून मी तिला थोडंसं गप्पा मारल्या. मग आता पोलीस तिला म्हणतात की तुला माहिती आहे का ते कुठं राहिला आहेत, तर ती म्हणते हो मला माहिती आहे ते कुठं राहिलात. मग आता ती त्यांचा पत्ता देते, आता पत्ता दिल्यानंतर त्या पत्त्यावर पोलीस जातात आणि त्या नीरजला आणि त्या अनिताला ताब्यात घेतात. आता त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस चौकीला आणतात, मग पोलीस चौकीला आणल्यानंतर मग त्यांच्याकडं चौकशी करायला सुरू करतात. त्यावेळेस तो नीरज एवढा काय घाबरून जातो की अक्षरशः एवढा घाबरतो की तो लगेच पोलिसांना खरं सांगायला सुरू करतो. पोलीस त्याला विचारतात सांग त्या राजेश्वरला का मारलेला आहे आणि त्या मारण्यामध्ये कुणाकुणाचा हात आहे, किती लोकांनी मिळून त्याला मारलेला आहे. तो सांगतो साहेब मेन माझ्या बायकोनीच मारलेला आहे, बाकी कुणी ह्याच्यामध्ये नाही, पण का मारलेला आहे. मग आता तो इथून एक आता जी काही स्टोरी सांगायला सुरू करतो पोलिसांना, ते आता खूपच म्हणजे पोलीससुद्धा चक्रावर जातात ती स्टोरी ऐकून, कारण इथंसुद्धा थोडंसे अनैतिक समाजाचा प्रकार असतो. आता बघा तो जो राजेश्वर आहे, आता यांनी दहावीची परीक्षा दिल्यानंतर हा त्याच्या वडिलांना सरळ म्हणतो त्या राजकुमारला, म्हणतो पप्पा आता मी शिकणार नाही तर मी काम करणार आहे. मग आता त्या राजकुमारला वाटतं त्याच्या वडिलांना चला ठीक आहे मुलगा शिकायचं नाही म्हणतो काम करायचं म्हणतो तर करू द्या काम मुलाला. म्हणून आता तो राजकुमार आहे तो काय करतो, त्याला आता स्वतःच्या कारखान्यावर कामाला लावतो, पण त्याला असं जाणवतं की अरे हा मुलगा तर इथं रुबाबी थाट करतो आहे, मालकाचा थाट करतो आहे, मला तर आहेच पण याला थोडंसं म्हणजे काम आलं पाहिजे, काम शिकलं पाहिजे, असा जर हा राहिला तर काम कधी शिकणार. म्हणून तो काय करतो मग राजकुमार ह्याला स्वतःच्या कंपनी ठेवत नाही, कारखान्यात ठेवत नाही कामाला, तर त्याच्या मित्राकडे पाठवतो त्या लोणी गावामध्ये. त्याच्या मित्रातसुद्धा असाच एक कारखाना असतो, मग मित्राला सांगतो की माझा मुलगा आहे त्याला माझा मुलगा म्हणून त्याची म्हणजे भेडभाड ठेवू नकोस, तर सरळ त्याला काम करून घे त्याच्याकडून आणि काम शिकव त्याला. मित्रही ठीक आहे म्हणतो, मग राजेश्वर तिथं कामाला जायला सुरू करतो. आता तिथं गेल्यानंतर तिथं नीरज नावाचा हा माणूससुद्धा काम करत असतो, हा तरुण. मग आता हा जो नीरज आहे हा कामामध्ये खूप पटाईत असतो, चांगला म्हणजे कारागीर असतो, मालकसुद्धा त्याला नावाजत असतात, सर्व तिथले जेवढे कामगार आहेत तेसुद्धा त्याच्या कामाची वाह वाह करत असतात, खूप काही त्याला सर्वजण नावाजत असतात. मग ह्या राजेश्वरला असं वाटतं की अरे ह्या नीरजबरं जर आपण ओळख वाढवली तर याच्याकडून आपल्याला कामसुद्धा शिकून घेता येईल आणि कामामध्ये तरबेज होता येईल. म्हणून तो काय करतो ह्या नीरजबरोबर ओळख वाढवतो. आता ओळख वाढल्यानंतर यांची मैत्री झाल्यानंतर त्या राजेश्वरला अशी एक गोष्ट कळते की हा जो नीरज आहे याला दारू प्यायची सवय आहे, दारूचं व्यसन आहे याला आणि रोज पीत असतो हा दारू. मग आता हा राजेश्वर काय करतो, म्हणजे त्याला असं वाटतं की अरे याला दारूची सवय म्हटल्यानंतर याला जर आपण दारू पाजली तर याच्याकडून आपल्याला भरपूर काम शिकून घेता येईल. म्हणून तो एका दिवशी काय करतो, आता चांगली दारूची एक मोठी बाटली आणतो चांगल्या ब्रँडची, त्याला म्हणतो की चल आज पार्टी करूया, कुठं प्यायची दारू. तर आता दारू आणली म्हटल्यानंतर तो नीरज एवढा काही खुश होतो की त्याला वाटतं अरे आता दारू फुकटची दारू प्यायला मिळणार आहे. म्हणून तो सरळ त्याला म्हणतो की हे बघ कुठेही बसायला नको, चल माझ्या घरी जाऊन आपण दारू पीत बसूया. मग आता तो नीरज त्या राजेश्वरला सरळ त्याच्या घरी घेऊन जातो. आता तिथं घेऊन गेल्यानंतर आता बघा त्या नीरजची तिथं बायकोसुद्धा आहे घरी, बायको आहे मुलं आहेत, मग तिथं हे दोघं जण पीत बसतात. मग आता त्याची जी बायको आहे अनिता, ती ज्यावेळेस पहिल्यांदा त्या राजेश्वरला बघते त्यावेळेस ती एवढी म्हणजे त्याच्याकडे बघून इम्प्रेस होते की त्याचं राहणीमान त्याचं दिसणं म्हणजे ती लगेच कुठं ते त्याच्याकडे आकर्षित होते. कारण तो जो नीरज आहे हा दारू पिऊन एवढा काही खांगलेला असतो, आतून फार पोखरून गेलेला असतो आणि तिला जे सुख पाहिजे ते त्याच्या तिच्या त्या नीरजकडून मिळत नसतं. शारीरिक सुख म्हणा आणखीन काय सुख म्हणा असं ते मिळत नसतं त्या अनिताला. म्हणून ती लगेच त्याच्याकडे आकर्षित होते, मग तीसुद्धा यांच्याबरोबर बसते, गप्पा मारते, चेष्टा मस्करी करते. मग आता हे झाल्यानंतर तो जो राजेश्वर आहे तोसुद्धा हळूहळू कुठंतरी त्या हिच्याकडं आकर्षित व्हायला सुरू होतो त्या अनिताकडं. मग आता नेहमीचंच तो यांच्या घरी येतो, नेहमीचं दारू घेऊन येणं, दारूच्या बाटल्या घेऊन येणं, त्या नीरजला पाजणं, मग तिथंच गप्पा गोष्टी करत बसणं आणि त्या अनिताबरोबर चेष्टा मस्करी करणं. मग आता अनिता त्याला एवढी काय बिलकते की लगेच त्या राजेश्वरच्या लक्षात येतं की अरे हिला आपल्याकडून काय पाहिजेत म्हणून. मग झालं यांचं तर आता तिथून प्रेमसंबंध म्हणा अनैतिक संबंध सुरू होतात. मग आता हे सुरू झाल्यानंतर ही गोष्ट लपून राहत नाही तर त्या नीरजच्यासुद्धा कानावर जाते, नीरजच्यासुद्धा लक्षात येतं, पण नीरज तेवढं त्या गोष्टीवर लक्ष देत नाही. त्याला वाटतं की चला आपल्याला तर पहिला मिळतं आहे ना, जाऊ द्या चालले तर चालू द्या, ज्यावेळेस आपण नजरेने बघल नजरेने पकडल त्यावेळेस करता येईल काय करायचं ते. पण तो तेवढं लक्ष देत नाही. पण आता ही गोष्ट उडत उडत त्या राजकुमारालासुद्धा कळते त्या राजेश्वरच्या वडिलांना. मग ते राजकुमार काय करतात, एका दिवशी त्याला त्या राजेश्वरला घरी बोलून घेतात आणि त्याला समजावून सांगतात हे बघ म्हणतात राजेश्वर
तुझं वय आता 25 आहे आणि तू अशा काय त्या महिलेच्या नादाला लागलेला आहेस की खूप वाईट गोष्ट आहे. तुझं तर वाईट होईलच, तुझी बर्बादी होईल आणि सोबत पूर्ण घरादाराची बर्बादी होईल. तर तू एक काम कर, त्या महिलेचा नाद सोडून दे. मस्तपैकी एखादी चांगली मुलगी बघून आपण तुझं लग्न उरकून टाकूया, तर तिचा नाद सोडून दे. पण तो राजेश्वर एवढं काही तिच्या मागं वेळा पेस झालेला असतो की तो आता तिचा नाद सोडायला तयार नव्हतो. काही झालं तरी तिचा नाद मी सोडणार नाही म्हणतो. मग वरचीवर यांचं भेटीगाठी आणि संबंध चालूच असतात. त्या नीरजला काही देणं घेणं नसल्यासारखं असतं. तो अक्षरशः म्हणजे दारूची हारी एवढा काही गेलेला असतो की त्याला लक्ष द्यायला सुद्धा यांच्याकडे वेळ नसतो. मग अशातच काही दिवस गेल्यानंतर आता तो नीरज जो आहे तो कामावर जाणं येणं असं काही चालू असतं. हा जो राजेश्वर आहे याचं कामावर जाणं कमी आणि याच्या घरी जाणं जास्त होत असतं. मग आता तो एवढा काय हारी जातो राजेश्वर की तो आता आणखीन एक पाऊल पुढं टाकतो. तर तो काय करतो, त्याच्या जी आईचे दागिने त्या बटई देवीचे जवळजवळ 10 तोळे दागिने असतात, ते सर्व 10 तोळे दागिने सरळ त्या आणि त्याला आणून देतो. तिला आणून देतो आणि ठेव म्हणतो, आता हे दागिने तुलाच दिलेले आहेत माझ्याकडून, तुला एक भेट म्हणून ठेव तुला. आणि तीसुद्धा खूप खुश होते. मग आता ही गोष्ट त्या बटई देवीलासुद्धा करते, त्या राजेश्वरच्या आईला. मग तिला कळल्यानंतर ती एवढं काही झापते त्या राजेश्वरला. ती सरळ आता काय करते, आता ह्याला झापण्यात अर्थ नाही किंवा काही बोलण्यात अर्थ नाही म्हणून ती सरळ त्या आणि त्याच्या घरी जाते. तिला म्हणते, हे बघ माझ्या मुलाने जेवढे काही तुला 10 तोळे दागिने आणून दिले ते माझ्यावर मला परत कर, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील. मी सरळ पोलीस चौकीमध्ये जाईल आणि तुझ्या विरुद्ध कंप्लेंट दाखल करेल म्हणून, की तू माझ्या मुलाला फुसलावून हे दागिने लुबाडले आहेस. मग आता ह्या गोष्टींमुळे ती अनिता एवढी काही टेन्शनमध्ये येते. तिला वाटते की अरे ही जर बटई देवी खरंच पोलीस चौकीला गेली आणि आपल्या विरुद्ध जर हिने कंप्लेंट दाखल केली तर आपलं तर काही खरं नाही, जेलमध्ये जाऊन बसावं लागेल दोघांवर बायकोंना. मग ह्याच्या मुळाशी हा राजेश्वरच आहे, याने जर मला दागिने दिले नसते तर ती बाई कशाला आली असती माझ्या घरी ना. तर याच्या मुळाशी राजेश्वरच आहे. आता दागिने तर मी परत देणारच नाही, पण आता ह्या राजेश्वरला चांगला धडा शिकवणार. म्हणून ती काय करते, आता तारीख आहे 19 एप्रिल 2014, ह्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता त्या राजेश्वरला फोन करून बोलून घेते. आणि सोबत आता ते तिचा जो नवरा येतो नीरज, त्या नीरजला तिने आधीच तयार केलेला असतं की आपल्याकडे 10 तोळे दागिने आलेले आहेत तर आपण हे दागिने हडप करायचे, द्यायचे नाहीत परत. ती बटई देवी त्या राजेश्वरची आई माझ्याकडे सुद्धा आली होती, तिने मला धमकी दिलेली आहे. तर आपण काय करायचं, त्या राजेश्वरचा काटा काढून टाकायचा, नाही तर पसरवायचं, त्यालासुद्धा म्हणणं पडतं. मग आता संध्याकाळी 7 वाजता तो जो राजेश्वर आहे तो यांच्या घरी येतो. परत येताना दारू घेऊन येतो. मग आता नीरज आणि ते दोघंही बसून दारू पितात. मग आता नीरज जास्त दारू पित नाही तर त्या राजेश्वरला फुल दारू पाजतो, आणि ती तो पाजत नाही तर ते अनिता त्याला जास्तीत जास्त दारू पाजते. आणि दारू पाजल्यानंतर मग तो फुल नशेत आल्यानंतर सरळ त्याचा गळा दाबून त्याचा खात्मा करून टाकतात आणि त्याला तिथंच खोलीमध्ये ठेवून हे लोक बाहेर निघतात. दरवाजाला बाहेरून लॉक लावतात, कडी लावतात, लॉक लावतात आणि तिथून पसार होतात. आणि पसार झाल्यानंतर मग त्यांच्या घरीसुद्धा जातात त्या फिरोजाबादला, आणि तिथं 2-3 दिवस मुक्काम केल्यानंतर तिथून दुसरीकडेच पसार होतात. अशा प्रकारे त्या राजेश्वरचा खात्मा होतो आणि अशा प्रकारे त्या केसचा उलगडा होतो. एकतर पहिले तर अनैतिक संबंध असतात आणि त्याच्यातूनच त्यांनी घरात चोरी करून जवळजवळ 10 तोळे दागिने त्या आणि त्याला आणून दिलेले असतात. ही गोष्ट त्यांच्या घरी कळते, ती येऊन हिला बोलते त्या राजेश्वरची आई बटई देवी. तिला ते सण होत नाही, हे दोघं नवरा बायको मिळून दागिने हडप करण्याच्या हिशोबाने त्याचा खात्मा करून टाकतात. तर मित्रांनो, ही होती याची स्टोरी. आपल्याला कशी वाटली कशी नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबत बेल आयकन प्रेस करायला सुद्धा विसरू नका. तर आपण परत उद्या आणखी एखाद्या नवीन स्टोरीमध्ये भेटूया. तोपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, आपल्या परिवाराची काळजी घ्या. तोपर्यंत धन्यवाद.